पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिले होते. मात्र आतापर्यंत मदतीच्या नावाखाली एक पैसाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे आता शेतकरी मुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा असा सवाल विचारत आहे. यावर्षी वर्धा जिल्ह्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थितीही निर्माण झाली होती. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील 2,54,000 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे 33% अधिक नुकसान झाले आहे. कशी आहे त्याला समजल्या पाहिजे बा, दिसल्या पाहिजे बा. 2 महिना झाले पाऊसच आहे, नदीला पूर आहे दुनियाभराचा. आम्ही कसं करावं गरीब माणसानं? शासने पैसे देईन तर आम्ही इकडं कास्तकारीले लावा. एवढा कुटुंब आम्ही काय न चालावा, काय न चालवा बा. आम्ही एवढं मोठं बुडातच पळ्याठी आहे, कायच्या भरोश्यावर आम्ही जगावा, का करावा. आता 2 दिवस झाल्या बाया लावल्या, मग बायाला द्यायले पैसे नाही, काही नाही. तुमच्या इकडलं बाबा येईन तर इकडेच भरपाई करू आम्ही, देऊ मजुराले, नाही तर मजूर लावून का करावं आम्ही. यामध्ये 2,32,646 शेतकरी बाधित झाले. नियमानुसार सरकारने 345.99 कोटी मदत निधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने 8 सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढत मदतीचा प्रस्ताव मंजूर केला होता. 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले होते. आता पाऊसच चालला आहे, हे नाही. आता ह्याही चालला, ऑगस्ट बी गेला, हे निंदन आम्ही का करावा. पैसा पाणी हे जे शासनानं हे दिलं तेही नाही आले, अजून जमा नाही झाले. तर त्याची वाटच पाहत आहे. आता होईन जमा, उद्या होईन जमा. आता दय हे समोर सण आले, इकडे पोढाही गेला तरी अजून पैसा जमा नाही झाला. 15 सप्टेंबरला जमा होणार होते, 15 तारीख बी गेले तर ते पैसे अजून आलेही नाही खात्यावर. अजून काय करावं, आता घ्या लागेल का फाशी? हो हो. मात्र आजपर्यंत एक पैसाही मिळालेला नाही. जिल्ह्यात एकूण 2,32,646 शेतकरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या पूर आणि अतिवृष्टीत बाधित झाले. यात वर्धा तालुक्यातील 33,011, सेलू तालुक्यातील 27,386, देवडी तालुक्यातील 30,349, आर्वी तालुक्यातील 26,398, आष्टी तालुक्यातील 17,387, कारंजा तालुक्यातील 24,003, हिंगणघाट तालुक्यातील 36,533 तर समुद्रपूर तालुक्यातील 37,579 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यावर्षी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं आहे. 3 वेळा वर्धा जिल्ह्यात पूर येऊन गेलं, 3 वेळा पिकं वाहून गेलेली आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेत आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही मदत करू, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही मदत झालेली नाही आहे. माझंही एकच माननीय मुख्यमंत्री महोदयांना मदत आहे की कधी तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणार? त्वरित शेतकऱ्यांना मदत पोहोचली पाहिजे आणि शेतकऱ्यांना फूल नाही फुलाची पाके जरी भेटली तर काहीतरी ते पैसे त्याच्या कामी येतील. कारण की शेतकरी हा, विदर्भातला शेतकरी हा मोठा शेतकरी आहे. प्रत्येक शेतकऱ्याजवळ 15 एकर 10 एकर अशी मोठी शेती आहे, त्यामुळे 13,000 सुद्धा काही होणार नाही आहे. पण काही ना काही एक मदत शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे आणि ती त्वरित व्हायला पाहिजे. असे खोटे आश्वासनं देऊन काही उपयोग नाही. आता ऑक्टोबर महिना आहे, आजची 18 तारीख आहे, अजूनपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.